अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुरुण दत्तावतार अधिगंबर यतिवरि स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंठा टोपी च माला दंडक मंडलूधर कट्यांक रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चाळक अविनाशा शेषेनानंतवेश अनमतीत अनंता जो सकट विश्वाच्या जनिता समुद्र कन्नाच्या चिकंता जो सर्व कारण करता ग्रंथराम नवी नमुतया त्या महाविष्णूंचा अवतार गजवदन शिवकमल एकांत परिधि लागम लीलांची त्या मंगलाशा नम करून मागे वरदान स्वामीच्या सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तथा सकट कावरती येत आता ती ब्रह्मसुद्धा नमी गेली जो अज्ञानती मिळनाशक अविद्यकानंद छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादाय गुरुवर देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मविष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारण युगयुगी अवतार घेणे नाना विधीचे वेशन असणे जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या गाडी कोणाचा तिथं कोणापुढे कोण वर्णाश्रम धरून पुढे कोणास तिकडे ना ते स्वामी नवे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नाना विध भक्त मनोरथ पुरविले तसे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपल्या विख्यात मी म्हणजे गावाची उजले करता नि करे तुझे स्वामीनाथ माझे ठेवता मी पराजे नसायची ऐसे एकोणीस ती संतोषली स्वामीराजी मूर्ती कवी लागे अगदी ती वरदस्ते करून आता नमू साधू रुंद जास्ती नाही भेदा ते स्वातं सुखी आनंदमय सदृति तर आधी व्यास वाल्मी महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस्थ नमिले कवी करीतास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविधी मानता यांचे चरण नमिले ईशे चरणी चढले चित्त ऐसे तुकाराम अधिक मुक्त ग्रंथरंबी त्या नमित वर प्रसदा करणे अहो तुम्ही संतोषांनी माझं दिनावली कृपा करून आपण हृदयस्तरामी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जय कश्रोती विचक्षण महाज्ञानी आणि विधून श्यामी सदर बसले परी अमृत जाणी राधा दाराबाजी श्रमणी असे माझे सुस्कृतवाणी ती एकडे न पाहावे स्वामीच्या लीला बहुत हस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व ग्रंथ पसरलेल्या समुद्रासा त्या मोदीतून पायी अमोल मुक्तापडे घेतले काही द्यावा मान सुद्धा अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समुद्र आदर भक्त प्रसिद्ध प्रथम अध्याय गोडा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडा श्री शंकर अर्पण नमस्तु श्री श्रीपाद वल्लभा अर्पण नमस्तु. अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. कामा करून जे बसते होय त्यांचे मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्त प्रती कवेल्या प्राप्ती होत असे अकोलकोटा माझे राज्यप मोदी याची घरी बसले समर्थ स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हित धरून दर्शनाचा पातला तर दिवसाचा आदर त्याच केला की त्याच सभे एक पारसी आली होता दर्शनाची ती येण्यापुढे मंडळीस महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडला म्हणते एक हारी दोघा सिबाई सून दोहेवर तिसरीवेळे बसले आपण पाहुणी समर्थाचे उभे तशी वाटले सोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दडी बनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समोर ऐंशी हजार हजार नगरी आम्ही देखली मग तेथून संस्कृती पातलो गोदा तटाकाप्रती जे जे महाप्रख्याती पुरातरी बनले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परंपरा काही दिवस फिरून हैदराबाद असती पातलो येऊन या मंगळवेळाचा बौद्ध दिवस केला वास मग येऊन पंढरपूर स्वच्छ तिथे राहिलो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तिथे स्वच्छने केवळ मग पहिले मोरदेश हिंडून सकाळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अकोलकोटा प्रती येणे तेथून हे झाले तेपासून नगरात आनंद नातोही आमचं सकाळ होतं असे मुळापासून द्वादश वर्षी मंगळवेळाप्रती राहिले स्वामी राजेचे परितास्तरी प्रख्याती विषय त्यांचे न झाले दर्शन येतं सदुदिन भरलेला विग्रही येतीवर कमरेवरी ठेवणी करा दर्शन देते तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत संबंध आनंद भक्त परिषद द्वितीय अध्याय गोळा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः. धन्यतेने ते या जगते स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावी ती केवळ निर्विकार स्वामी उठली लोकांची मुक्त पावी काही वर्षे करून वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा म्हणजे वास्तव करीत आपटवड झाले भक्ती साकले वृत्त कल्पमती केळीवर
सवे घेऊनी स्वामीसी तोड जाती अकलकोटाचे अर्ज मार्गावर टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेले परतोनी स्वामी चालले उठून बहुत वर्ष सेवकांनी परीन असं मानले त्या तेथून निघाल अक्कलकोटापत्ती आले ग्रामद्वारे बसले तर स्वच्छन तेथे गोविंद होते तो गिरत आहे तटापरी खे चमत्कार पाहता महासिद्ध समजला पुरो पुण्यास्तव निश्चित आले सोडपाचे गृहप्रती स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती सोडपा करी आदर योग यागाधिक काही सोडपाने केले नाही परिभक्ती स्तोपाई स्वामी आले सज्ञा ते त्याची देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करी ती चोड तेव्हा सोडपाची ते आनंद झाला भोसाळताईपासून त्याची घर राहिली स्वामी अवतारी दिवसेंदिवस साखरी सोडपा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे सोडपाचे गृहपती आले कोणी एक येते लोका चमत्कार दावी ती गावात माता पसरली लोक म्हणजे पसरली माता दुर्गासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येते विख्यात पातळी वार्ता ऐशी कुणी राव बोलला काय वाणी गावात येते येऊन फार दिवस झाले परी आम्हा शुद्ध पाहिजे आजवरी झाले नाही आता येऊ जाऊन लवलाही भेटू द्या येते वर्या परी ती केवढ अंतर नाही ऐशी वार्ता एक लिखाणी सत्य तरी येऊन आदर देते दर्शन राव मुखात माने निघाली तो शेतमुळे पुढे ड्रेस सभासभाचकीत झाली मध्ये मुंगली राहायची खून पटली अंतरी स्वामी कडे अवतारी या भक्ती पडून निघाली दुरी चंडी भक्ती जळली ते सकळ सभा आनंद समस्त पावली वंदले षोडोपचारे पूजले स्वामी मूर्ती नृपराय श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समज प्रेम भक्त प्रचतृती अध्याय गोड श्री स्वामी राजा अर्पण नमस्तू श्रीरस्तू शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत्य अक्कलकोट नगर प्रवेश चतुर्थी अध्याय.